या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आजचा रविवार आणि तिथून पुढचा आठवडा आपल्या सगळ्यांसाठी खूप छान जाव. आणि आता बोलूयात बातम्यांकडे. सुरुवातीला बातमी आहे परळीमधली. परळी इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक खाण्यावरून मोठाच गोंधळ उडाला. स्टेजवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आणि या गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल झाला. परळीमध्ये 80 किलोचा केक तयार करण्यात आला होता आणि हा केक खाण्यासाठी एकच झुंबड उडाले. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुरेश, का बरं एवढा गोंधळ उडाला इथे? मिलिंद, परळी शहरामध्ये हा कार्यक्रम होता पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. मोठ्या प्रमाणात परळी सजवण्यात आलेली होती. भव्य दिव्य कार्यक्रम मोंढा मैदान, परळी शहरामधलं मध्यभागी मैदान आहे, या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये सिने अभिनेता गोविंद आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होता. कार्यक्रम झाल्यानंतर त्यावेळेस केक कापला. केक कापल्यानंतर भाषण झाले आणि गोविंद आणि सिने धनंजय मुंडे स्टेजवरून खाली उतरल्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतरचा हा गोंधळ आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये तिथं मोठ्या प्रमाणात तरुण त्याच्यानंतर मुलं यांनी केक खाण्यासाठी गर्दी केली होती, झुंबड उडाली होती आणि एकमेकाच्या अंगावरती पडून एकतर तो केक आहे तो एकमेकाच्या अंगावर फेकण्यापासून मोठ्या प्रमाणात तिथं गोंधळ झालेला होता. आणि तो गोंधळ हटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. विशेष म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा आलेला होता आणि कार्यक्रम संपल्यानंतरचा हा गोंधळ झाल्यामुळं थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच त्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं. मात्र हा केक 81 किलोचा होता आणि हा केक 81 किलोचा असल्या कारणाने कापल्यानंतर तो घेऊन जाणं हे साहजिक गरजेचं होतं कार्यकर्त्यांनी. मात्र तो केक त्याच ठिकाणी ठेवल्या कारणानं हा गोंधळ उडाला. त्याचबरोबर हा मोठा कार्यक्रम असल्या कारणाने या बाबतीमध्ये ही खबरदारी घेणं गरजेचं होतं. मिलिंद. सुरेश, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे चंद्रपुरातली. ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणारी मादी बिबट्या अखेर जेरबंद झाली आहे. उत्तर ब्रह्मपुरी क्षेत्रातील डोरली गावालगतच्या जंगलामध्ये वनविभागाच्या पथकानं बेशुद्धीचा डार्ट मारून या वाघिणीला जेरबंद केलं. 7 डिसेंबर रोजी चिचगाव इथे या बिबटनं एका महिलेवर हल्ला केला होता आणि तिला ठार मारला होता. गावापासून 200 मीटरवर या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. 4 वर्षांच्या या हल्लेखोर मादी बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून नागपूरच्या गोरेवाडा इथल्या वैद्यकीय वन्यजीव शुश्रूषा केंद्रामध्ये दाखल करण्यात येणार आहे. हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. हैदर, एक चांगली कामगिरी ब्रह्मपुरी वन विभाग आणि आरआरई रेड यांनी केलेली आहे. हे बिबट जे आहेत त्यांनी 2 हल्ले केले होते, 2 महिला ठार केल्या होत्या 15 दिवसात, 1 3 डिसेंबर आणि 7 डिसेंबर. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार त्या गावात गेले होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की जर 48 तासात या बिबट्याला पकडा किंवा शूट करण्याचे आदेश देऊ. पण त्या आधीच वन विभागाने एक चांगली कामगिरी केली आणि या बिबटला पकडलं आणि सध्या गोरेवाडा येथे रवाना केल्या जात आहे. हैदर, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. इकडे ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक आणि कुटुंबियांच्या मागचा ईडीचा ससेमीरा काही थांबता थांबत नाही आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा धाकटा मुलगा पूर्वेश सरनाईक यांना ईडीनं नोटीस बजावले. पूर्वेश सरनाईक याला सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूर्वेश सरनाईक हे ठाण्यातले शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि युवा सेनेचे सचिव आहेत. याआधीच प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांनासुद्धा ईडीनं नोटीस बजावली आहे. तर प्रताप सरनाईक हे एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी येऊन गेले. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक वेगळं रूप काल पाहायला मिळालं होतं. निमित्त होतं औरंगाबादमधल्या एका कार्यक्रमाचं. आयोजकांनी मुख्यमंत्र्यांसाठी राजेशाही स्वरूपातील खुर्ची स्टेजवर ठेवली होती. या खुर्चीवर बसण्याची मुख्यमंत्र्यांना विनंतीही करण्यात आली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास खुर्ची नाकारली आणि रांगेतल्या इतर साध्या खुर्च्यांप्रमाणेच खुर्ची आपल्यासाठी आणण्याची सूचना केली.
आणि तशी साधी खुर्ची आणल्यानंतरच मुख्यमंत्री तिथे स्थानापन्न झाले, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सर्वसमावेशक रूपाचं या निमित्तानं दर्शन घडलं. लोकांना मी सांगितलं होतं घरी राहा सुरक्षित राहा, पण ते घरी बसून सुद्धा काय काय कामं केली त्याची आता भूमिपूजन आणि सुरुवात ही आता होते आणि बोनिया संभाजीनगर पासून झाली. म्हणजे जिथे मी एक योगायोग म्हणेन की ज्या शहरावरती शिवसेना प्रमुखांचं प्रेम आणि ज्या शहरावर शिवसेना प्रमुखांवरती प्रेम हे असं जे नातं आहे ज्याचा उल्लेख आपण केला, आपण नाती जपणारी माणसं आहोत आणि जपता जपता नुसती जपणार नाही तर ती अधिक मजबूत कशी